हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज सुद्धा आपण आपल्या रेसिपी शो मध्ये एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत। आणि पारंपरिक म्हटलं की असं वाटतं की थोडीशी किचकट अशा पद्धतीची, पण कितीही किचकट असली तरी नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला ती सुटसुटीत अशी करून सांगणार आहे। पाटवडी रस्त्याची रेसिपी पाहणार आहोत, याला थापीवडी असं सुद्धा म्हटलं जातं। थापीवडी करत असताना एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ती थापीवडी थापायची असते त्यावेळेस ते मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ती थापावी लागते आणि मग हाताला चटके बसतात। तर हे जे तुमचे चटके आहेत ते मी तुम्हाला बसू देणार नाहीये। हाताला चटका न बसता ही थापीवडी कशा पद्धतीनं करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण गॅस ऑन केलेला आहे आणि अशा पद्धतीची एक आपल्याला कढई घ्यायची। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते। तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडस कमी किंवा जास्त करू शकता। पाटवडी रस्त्याच्या 3 स्टेप्स आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचं मिश्रण तयार करावं लागतं जे आपल्याला थापायचं असतं ते। दुसरी स्टेप म्हणजे तयार केलेलं मिश्रण थापणं आणि त्याच्या वड्या कट करणं। आणि तिसरी स्टेप म्हणजे याचा रस्सा तयार करणं। तेल गरम झाल्यानंतर 1 छोटा चमचा मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकतोय 1 छोटा चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं, खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण, साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या। लसणाचा रंग बदललेला आहे, आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली हिरवी मिरची। इथं मी साधारण 10 ते 12 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर हिरव्या मिरचीमध्ये तुम्ही लसूण सुद्धा टाकू शकता आणि एकत्रितरित्या ते फिरवून घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद 1/2 चमचा। आपली फोडणी तयार झालेली आहे, आता आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत। थापीवडी करण्यासाठी मी 3 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी 3 कप पाणी ओतायचंय। हा 3रा कप, चवीनुसार मीठ। हे जे फोडणीचं पाणी आहे त्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत मी अशा पद्धतीनं तयारी करून ठेवलेली आहे। सुक्कं खोबरं खिसून घेतलेले आणि कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे। आपल्या फोडणीच्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता इथं तुम्हाला एकाला दुसरी दोघी जणी असतील तर बरं पडेल, पण आता सध्या इथं मी एकटीच आहे तर त्याच्यामुळे मी थोडं थोडं पीठ टाकणार आहे आणि तसं ते हटून घेणार आहे। पीठ टाकताना असं हे पसरून टाकायचं, एकाच ठिकाणी टाकायचं नाही। आता शिल्लक राहिलेलं जे बेसन पीठ आहे ते देखील सगळं बेसन पीठ टाकून घेते। ज्यावेळेस आपण आता हे जे बेसन पीठ करतोय ते हटतो किंवा इतर रेग्युलरचं जेव्हा आपण बेसन करतो त्यावेळेस सुद्धा ते एकाच डायरेक्शनने अशा पद्धतीने हटायचं, म्हणजे कमीत कमी गुठळ्या होतात किंवा गुठळ्या होतच नाही असं होतं। हटून घेतीये, अगोदर ते व्यवस्थित असं हटून घ्यायचंय आपल्याला। आणि जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण याच्यामध्ये थोडस बेसन पीठ ऍड करू शकतो, कारण की आपल्याला हे खूप जास्त पातळ नको असतं। काय होतं, पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते बेसन पीठावरती सुद्धा अवलंबून असतं की आपलं बेसन पीठ कुठल्या क्वालिटीचं आहे, कशा पद्धतीचं आहे। तर त्याच्यामुळे याच्यात तरी मला असं वाटतं की थोड्याशा बेसन पीठाची आवश्यकता आहे, पण मी आधी हे व्यवस्थित असं हटूनच घेणार आहे आणि मग टाकणार आहे। तर आपलं हे जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीचं झालेलं आहे, थोडस हे मला पातळ वाटतंय। आता याच्यामध्ये आपण थोडस बेसन पीठ टाकूयात। बेसन पीठ टाकण्याची पद्धत इथं तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने टाकायचंय। आपल्याला जशा पद्धतीचं हे पीठ हवं होतं घट्ट तसं झालेलं इथं तुम्ही बघू शकता। आता हे जे हाटलेलं पीठ आहे ते आपल्याला सगळं एका जागी गोळा करायचंय, म्हणजे ते व्यवस्थित असं वाफवलं जातं। आता आपण ही कढई झाकून ठेवायची आहे।
गॅसचा फ्लेम आपल्याला एकदम लो अशा पद्धतीचा ठेवायचा आहे. थोडा जरी हाय फ्लेम केला तरी आपलं जे पीठ आहे ते खाली करपतं आणि थोडंसं हे पीठ जे आहे ते खाली लागतंच, कारण की त्याशिवाय हे व्यवस्थित असं वाफवलं जात नाही. मिश्रण आपण घट्टसर केलेलं असतं तर त्याच्यामुळे अगदी थोडीशी खरवड आपण त्याला म्हणतो ती सगळ्यात शेवटी निघतेच आणि ती खाण्यासाठी स्वादिष्टच लागते. तर त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण या वड्यांचं मिश्रण करायला घेईल त्यावेळेस जाडबुडाचं पातीलं असेल किंवा कढई असेल ती आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून कमीत कमी खरवड निघते. आता हे झाकून ठेवलेलं आहे, आपल्याला किती वेळ लागेल हे शिजल्यानंतरच मी तुम्हाला सांगते, पण आपल्याला 1 ते 2 मिनिटांनंतर हे उघडून चेक करायचंय, हलवायचंय आणि परत झाकून ठेवायचंय. थापी वडी थापण्यासाठी आपण ताटाचा वापर करतो, पण इथं आपला जो किचन टॉप आहे तो अगदी स्वच्छ आहे आणि तो मी आत्ताच पुसून देखील घेतलेला आहे परत एकदा. तर यालाच मी तेल लावून घेते आणि याच्यावरतीच आपण आपली थापी वडी तयार करणार आहोत. साधारण 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आपलं जे पीठ आहे ते मी व्यवस्थित असं शिजवून घेतलेले इथं तुम्ही बघू शकता. आता हे पीठ शिजलेलं आहे की नाही कसं ओळखायचं तर त्याची सुद्धा एक ट्रिक तुम्हाला मी सांगते. तर याच्यातलंच आपण थोडस पीठ घेऊया. हे जर पीठ शिजलेलं असेल ना तर याची अशी अशी गोळी तयार होते. इथं बघा, आता मी गोळी तयार करते किंवा असा गोल छोटासा लाडू तयार करते तर तो लाडू सहजपणे तयार होतोय. आणि जर आपलं पीठ शिजलेलं नसेल तर आपल्याला असं ते फिरवताच येत नाही, ते लगेच दोन्ही बोटांना आपल्या चिटकून बसतं. इथं तुम्ही बघू शकता का अजिबात हे चिटकत नाहीये. आणि जर आपलं पीठ शिजलं नसेल ना तर आपण ज्यावेळेस वडी करतो तर त्यावेळेस ती वडी चिरते, उचलताना तुटते. आता इथं आपलं हे पीठ छान अशा पद्धतीनं शिजलेलं आहे. तुमच्याकडं जाड बुडाची कढई किंवा एखादं भांडण असेल तर तुम्ही काय करणार, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, पीठ आपण मगाशी हाटलं, हाटल्यानंतर जेव्हा आपण हे झाकून ठेवलं ना तर त्यावेळेस एक लोखंडी म्हणा किंवा तुम्ही जो कुठला तवा, फक्त नॉनस्टिकचा नाही बरं का, लोखंडी तवा त्याच्या खाली ठेवायचा, गॅसचा फ्लेम लो करायचा आणि ते झाकून ठेवायचं. म्हणजे डायरेक्ट हीट जी आहे ती आपल्या भांड्यापर्यंत पोहोचत नाही, तव्यामुळे ती व्यवस्थित अशी सगळीकडे पसरून व्यवस्थित असं आपलं हे पीठ वाफवलं जातं. ज्या पद्धतीने आपण दम बिर्याणी करतो तशा पद्धतीनं हे शिजवून घ्यायचं. इथं आपण किचन काउंटरवरती काढून घेऊया. सगळंच पीठ मी एकत्रितरित्या काढून घेतलेलं आहे आणि थोडासा आपल्याला पाण्याचा हात घ्यायचाय, फक्त याला असं एकत्र गोळा करून घ्यायचा. याचा ज्या पद्धतीनं आपण या किचन काउंटरला तेल लावून घेतलेले तशाच पद्धतीनं या लाटण्याला देखील मी तेल लावून घेतलेलं आणि हे आता आपल्याला अशा पद्धतीनं लाटून घ्यायचंय. लाटून घेतल्यामुळे काय होतं, ते एकसारखं पसरलं जातं. हातानं आपण ज्यावेळेस थापतो तर त्यावेळेस चटके बसतात आणि मग ते व्यवस्थित असं थापलं जात नाही. आणि ज्यांना हातानं व्यवस्थित असं ते थापता येतं त्या गृहिणी नक्कीच तसं थापू शकतात. ही जी ट्रिक आहे ती नवशिक्यांसाठी आहे किंवा ज्यांना असं भीती वाटते की माझ्या हाताला भाजेल किंवा खूप भाजेल त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. तर आता हे मला जेवढं हवंय तेवढं हे असं लाटून घेतलेलं आहे. याच्यावरती आता आपल्याला कोथिंबीर आणि खोबरं टाकून घ्यायचंय. आणि आता परत हे आपण असं लाटून घ्यायचं. आता हे आपण कट करायला घेणार आहोत. तर इथं आपली थापी वडी सुरेख अशा पद्धतीनं तयार झालेली आहे. आता तुम्ही थापून करा किंवा लाटून करा, शेवटी याची चव जी आहे ती बिघडणार नाहीये, कारण की ज्यावेळेस तुम्ही तो फोडणी देता पिठाला त्याच वेळेस त्याची चव ठरली जाते की कशा पद्धतीची वडी तुमची टेस्टला लागणार आहे. आता शेवटी आपण कसं म्हणतो, डोळ्यातनं पाणी निघत ती थापण्यापेक्षा नक्कीच अशा पद्धतीनं जर सोयीस्कर असेल आणि पट झटकीपट असं तुमचं काम होत असेल आणि अशा पद्धतीनं वड्या केल्यामुळे जर सगळ्यांकडनं कौतुक तुमचं होणार असेल तर नक्कीच काहीच करायला हरकत नाही. आता शेवटी कसं असतं, ज्या बायका अशा खूप सराईत आहेत, म्हणजे खूप आपण कसं म्हणतो, आता माझ्या सासूबाईंच्या किंवा माझ्या मम्मीच्या वयाच्या ज्या बायका आहेत ना, म्हणजे आमच्या आई तर अगदी गरम पातीलं असं तरी खूप इझिली असं त्याला हात लावतात, असं धरतात आणि खाली ठेवतात पकड वगैरे न घेता. तसं माझं नाहीये किंवा माझ्यासारख्या बऱ्याचशा जणींचं नाहीये तसं, तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही ट्रिक मी सांगितलेली आहे. आणि जसं की मी मगाशी म्हटलं, शेवटी तुम्ही थापून सुद्धा करू शकतात. थापी वडीचा जो आकार आहे म्हणजे लहान मोठेपणा
हा तुम्ही तुमच्या मनानुसार थोडासा कमी म्हणजे थोडासा छोटा किंवा थोडासा मोठा करू शकता. तर इथं मी अशा थोड्याशा मोठ्या मोठ्या साईजच्या केलेल्या, कारण की दिसताना त्या छान दिसतात. शेवटी चॉईस प्रत्येकाची. आपण याचं जे पीठ शिजवलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट अशा पद्धतीचं शिजलं गेलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता अगदी एका बोटावरती मी ही वडी ठेवलेली आहे, तरी सुद्धा ती अशी खाली पडली नाही, म्हणजे तुटून पडली नाही किंवा त्याचे तुकडे झाले नाहीत. म्हणजेच पीठ व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे, म्हणजे खाताना ही वडी चविष्ट लागते, पिठा लागत नाही. आता आपली तिसरी स्टेप आपण करतोय ती म्हणजे आपल्याला याचा रस्सा तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर वाटण तयार करायचंय. लोखंडी तव्यामध्ये हे वाटण मी भाजणार आहे, कारण की त्याच्यामुळे पटकन भाजलं जातं आणि लोखंडी भांड्याची चव सुद्धा छान लागते आपल्या भाजीला. तर इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत अशा पद्धतीनं चिरून. कांदा निम्मा अर्धा भाजला गेलेला आहे आणि कांदा निम्मा भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत, म्हणजे इथनं पुढे तो फास्ट भाजला जातो. सुरुवातीला जर तेल टाकलं तर तेव्हा सुद्धा तो व्यवस्थित असा भाजला जात नाही, त्याच्यामुळे अर्धवट भाजल्यानंतरच तेल टाकायचं. कांदा इथं आपला भाजला गेलाय, बाजूला काढून घेऊयात. तव्यामध्ये इथं मी खोबरं घेतलेले, ते देखील भाजून घेते. थोडस तेल टाकून घेऊयात. खोबरं देखील भाजलं गेलेलं आहे, हे सुद्धा आता आपण काढून घेऊया. इथं आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं साहित्य होतं म्हणजे खोबरं आणि कांदा ते टाकून घेऊया. कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या. मसाले देखील आपण याच्यातच टाकून घेणार आहोत. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे धने, 1 चमचा किंवा चवीनुसार घरगुती काळ तिखट, गोडा मसाला 1/2 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा. आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी ओतून घेणार आहोत, म्हणजे छान एकदम फाईन अशी याची पेस्ट तयार होते. आता याच्यापैकी मी जे काही मसाले वापरलेले आहेत त्याच्यापैकी जर एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही, फक्त काळ तिखट मात्र आवर्जून याच्यामध्ये घालावंच लागतं, कारण की काळ्या तिखटाचीच ही आमटी केली जाते. आता हे आपण वाटून घेऊया. गॅसवरती आपण कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. आपण झणझणीत तर्रीबाज अशी आमटी करतोय तर त्याच्यामुळे तेल 1 चमचा मी जास्तच टाकलेलं आहे, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडस कमी देखील वापरू शकता. तेल हलकं असं गरम झालं की याच्यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचंय. जिरं छान फुललं आहे. आता याच्यामध्ये मी टाकत आहे कढीपत्ता. आपण याच्यामध्ये लगेच आपलं जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचंय. सगळं वाटण टाकून घेते. आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित असा परतला गेलाय, मस्त असा याला रंग आलेला आहे. तेल सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं. पण पाणी ओतताना कधीच जेव्हा आपण अशा भाज्या करतो ना तर त्यावेळेस थंड पाणी ओतायचं नाही, हलकं असं ते पाणी कोमट करायचं आणि मगच ओतायचं. त्याने काय होतं, भाजीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं आणि चव सुद्धा मेंटेन राहते. तर हे जे मिक्सरचं भांडं होतं ते विसळून मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण की याला बराचसा माल मसाला आपला लागलेला आहे. तुम्हाला किती रस्सा करायचा आहे भाजीचा तितकं पाणी ओतून घ्यायचंय. आपण मसाले सुद्धा वाटणातच टाकल्यामुळे खूप झटपट असा आपला हा रस्सा तयार होतो. इथं मी साधारण 2 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ. इथं आपल्या पाटवडीचा जो रस्सा आहे तो तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी याच्यावरती मी टाकत आहे मस्त अशी कोथिंबीर. आपली पाटवडी किंवा थापी वडी इथं तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर खूपच मस्त अशा पद्धतीचा सुगंध सुटलेला आहे. हा जो रस्सा आहे तो भाकरी, ज्वारीची जी भाकरी आहे त्याच्यासोबत कुसकरून खायचा, खूप मस्त असा लागतो. सोबत कांदा तोंडी लावायला अप्रतिम असं याचं कॉम्बिनेशन आहे.
ही रेसिपी मला रिक्वेस्ट केलेली होती अश्विनी यांनी. मला कालच रिक्वेस्ट आलेली होती की ताई ही रेसिपी आमच्या बरोबर शेअर करा, तर म्हटलं चला आज काहीतरी मला रेसिपी शूट करायचीच आहे, तर त्यांची फरमाईश आपण पुरी करूयात. अशाच पद्धतीने तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडनं पाहायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा, जेणेकरून लवकरात लवकर ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करेल. आज मी दाखवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज अगदी सुटसुटीत आणि तुमची आपली जी बोलीभाषा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत जाईल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.